नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 5 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापना विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत। जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केले आहे। वारंवार बंद राहत असलेले लसीकरण, पावसाळा सुरू झाल्यानंतर नालेसफाईची मंजूर करण्यात आलेली निविदा, वाढदिवसाचे सेलिब्रेशन, कोविड सेंटरमधील तात्पुरत्या उपाययोजनांवर लाखोंचा खर्च इत्यादी विषयांवर स्थायीची ऑनलाईन सभा आरोप प्रत्यारोपांनी गाजली। अनेक महत्वांच्या विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला। गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जुन्या ऐतिहासिक इमारत आणि परिसराचे रुपडे पालटले आहे। निमित्त आहे ते रविवारी 6 जूनला होणाऱ्या शिवराज्य दिनाचा कार्यक्रम। पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषदेतील या दुर्लक्षित परिसराचे रूपच बदलले आहे। जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी 25% शुल्क कमी करण्यासोबतच कोरोनाने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टेड असोसिएशन या इंग्रजी शाळा संघटनेची जिल्हास्तरीय ऑनलाईन वेबिनार सभा पार पडली, त्यात मिस्टाकडून हे निर्णय घेण्यात आले आहेत। जिल्ह्यात काल 771 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत, त्यासोबतच 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 7712 इतकी झाली आहे। जिल्ह्यात शुक्रवारी 1550 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 255145 इतकी झाली आहे। पारनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर सर्वदूर दमदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पाणी आले आहे। या पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामाचे चित्र आशादायक बनले असून लवकरच हंगामपूर्व मशागत होऊन पेरण्यांना सुरुवात होणार आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।